गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवती वासुदेवाय। नवल सौंदर्या बिक उठी, सर्वांगी गुंतल्या जनदिठी। कृष्ण स्वरूपी पड़े मिठी, होतल लुबुटी डोळ्या। भगवान श्री पंढरीनाथ भगवान, संत ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून नाथबाबांची सेवा करूया। शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य सांगत आहे। ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने निज धामाला जायचं ठरवलं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा वेश पाहावा, अतिशय काय त्या चमत्कारच जणू काय त्या रूपाचा, जणू काय सौंदर्याला तेज चढवलंय, मुलामा दिलेला आहे। सर्व लोकांच्या नजरा भगवान श्रीकृष्णाच्या रूपाला भाळलेल्या आहेत, जणू काय ते डोळ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याला रूपाला मिठीच मारित आहे। आणि इतकं पाहावं इतकं पाहावं की कितीही पाहिलं डोळ्यांनी तर त्या डोळ्याची काय तृप्ती होत नाही। जैसी गुणी माशी वरी माशी, एवी दिठी वरी दिठी कृष्ण रूपासी। सर्वांगी वेढोनी चौपासी, अहर्निशी नुसंगीती। ज्याप्रमाणे गुळावर माशा बसाव्यात, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या रूपावर सगळ्यांच्या नजरा खिळून गेलेल्या आहेत। चारी बाजूंनी वेढा दिलेला आहे त्यांना, भगवान श्रीकृष्णाला। आणि भगवान श्रीकृष्णाला जणू काय डोळ्यानं पिऊन टाकावं अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य सर्व म्हणजे शुकाचार्य मुनी अनुभवत आहेत, परीक्षितीला सांगत आहे। नयन लांचा वले लोभान, दृष्टीसी निघालियाय जीभा। या परी श्रीकृष्ण शोभा, स्वानंद गाभा साकार। डोळ्यांना असं वाटत आहे की सारख भगवान श्रीकृष्णाचं रूप पाव, जणू काय डोळ्यांना जिभाच फुटल्या। नाथबाबांची भाषा आहे। भगवान श्रीकृष्णाची शोभा कारण तो स्वतः स्वानंदाचा गाभा आहे, स्वानंद रूप असताना तो साकार झालेला आहे। तो श्रीकृष्ण देखिला जा दिठी, ते परतो निमागुती नुठी। अधिकाधिक घाली मिठी, दिखे देखे सकळ सृष्टी श्रीकृष्ण। ज्या डोळ्यांनी भगवान श्रीकृष्णाला पाहिलेला आहे ते डोळे आता माघारी फिरत नाही, वरचेवर वरचेवर अधिक अधिक रूपाला मिठीच घालत आहेत। एवढंच नाही, आता त्या डोळ्यांची अशी स्थिती झाली की जिकडे तिकडे त्यांना कृष्णच दिसत आहे। ऐसी डोळ्या आवडी, मनोनी कामिनी वर पडी। या लागी गोपिका गोडी, पती गाडी गोविंद गोविंदी। डोळ्याला अतिशय आवड निर्माण झालेली आहे कारण भगवान श्रीकृष्णाचं रूपच तसं आहे, सौंदर्य आहे। सर्व स्त्रिया भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपावर लुब्ध झालेल्या आहेत। भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपावर गोकुळामध्ये सर्व गोपी
लुब्ध झालेल्या होत्या. शुकाचार्य मुनी सांगतात, कृष्ण ती सुंदर मनोरम म्हणाल असेल त्यासी विषय धर्म, तरी तो अवाप्त सकळ काम आत्मा राम श्री कृष्ण. शुकाचार्य मुनी सांगतात, बाबा परीक्षिती, मग कुणी म्हणेल जर भगवान श्रीकृष्ण एवढा अति सुंदर होता, मनोहर होता, एवढं भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य होतं, सर्व स्त्रिया लुब्ध झाल्या, सर्व गोकुळ निवासी लुब्ध झाले, तर मग निश्चित भगवान श्रीकृष्ण कशा असतील, विषयी असतील, त्यांना विषय आवडत असतील. नाही बाबा, तसं नाही, हे म्हणणं बरोबर नाही. कारण भगवान श्रीकृष्ण कशा आहेत, निरीच्छ आहेत, पूर्ण काम आहेत, आणि विशेष आत्माराम आहेत, स्वतःमध्ये नेहमीच रममान आहेत. त्यामुळं बाहेरच्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाला चलबिचल करू शकत नाहीत, असं आमच्या शुकाचार्य मुनींचं म्हणणं आहे. कृष्ण अवाप्त सकळ काम या सीका द्वारका गृहस्त्रम स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम विषय काम का भोगी. बाबा परीक्षिती, भगवान श्रीकृष्ण पूर्ण काम आहेत, सकळ काम आहेत, निरीच्छ आहेत, त्यांची कुठली इच्छा शिल्लक नाही. मग ते द्वारकात राहतात, ग्रस्त आश्रमात आहेत, त्यांना पत्नी आहेत, पुत्र आहेत, राज्य आहे, ह्या गोष्टी फक्त म्हणण्यासाठी आहेत, विषयांची इच्छा नाही. पूर्ण काम भगवान श्रीकृष्ण आहेत, आत्माराम आहेत, असं वर्णन करतात. चहू आश्रमा प्रकाशतु त्रिलोकी कृष्ण ग्रहस्थ एकू तोची ब्रह्मचारी नैष्ठिंकू अति नेटकू संन्यासी. भगवान श्रीकृष्ण चारी आश्रमाचे प्रकाशक आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थी, संन्यासी, वानप्रस्थ. भगवान श्रीकृष्णच श्रेष्ठ गृहस्थी आहेत. ग्रस्त आश्रमात राहून आश्रमाचा लवलेश सुद्धा स्पर्श करू शकत नाही. खरोखर तेच नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. एवढंच नाही, तेच वानप्रस्थी आहेत, तेच खरे परमहंस संन्यासी आहेत. कृष्णासी नाही दैव बळ लीला विग्रही चित्कल्लोळ याची सर्व कर्मे पावनशील उद्धरी सकळ श्रवणे कथनी. बाबा परीक्षिती, भगवान श्रीकृष्णाचा देह म्हणजे प्रारब्धावर नाही, प्रारब्ध जीवाला असत, जीवाला असत, देवाला प्रारब्ध नाही. इतर त्याची लीला आहे, लीला आहे ती. आणि तो किती दिवस राहू शकतो, कधीही जाऊ शकतो, परिपूर्ण आहे. अरे त्याचे सर्व कर्म पवित्र आहे. नव्हे नव्हे, त्याच्या कर्माचं जो कोणी वर्णन करेल तो सुद्धा पवित्र होईल, त्याचंही कुठलंही कर्म शिल्लक राहणार नाही. कृष्ण कर्माचे करी जो स्मरण ते कर्म तोडी कर्म बंधन ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरण. बाबा परीक्षिती, जो कोणी भगवान श्रीकृष्णाच्या कर्माचं वर्णन करेल तो कर्मबंधनातून मुक्त होईल,
अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णाचं उदार आणि पावन करणार, जगताला पावन करणार कर्माचरण आहे बाबा। कारण भगवान श्रीकृष्णाचं, भगवान श्रीकृष्णाने कर्माचं आचरण त्याच्यासाठी केलं या अवतारामध्ये, की फक्त दीनांचा उद्धार व्हावा म्हणून असं भगवान श्रीकृष्णाचं आचरण आहे असं शुकाचार्य मुनी बोलतात। गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय।